केजाज तर आमचे दोन ऑफिशियल पाहिजे वीरेंद्र 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 सेवाग तर चेतन स्ट्राइक एंडकडे पाहू शकतो आणि नॉन स्ट्राइकला मितेश आणि आमचे पंच धीरज भोई सज्ज झाले आहेत स्क्वेअर लेग पंच बसतो चेतन मितेश तर आमचे समर्थक आहेत नक्कीच आणि चंद्रपूर संघाचे समर्थक सुद्धा आलेले आहेत धन्यवाद खुर्ची घेऊन बसायचा तुम्ही उठवा आणि बसा पंच इशारा खेळा सुरुवात दोन्ही संघांना ऑल द बेस्ट पहिला चेंडू वीरेंद्र चेतन साठी पहिला चेंडू लेग ग्लान्स केला जातोय चेंडू जातोय यष्टीरेखाच्या हातात तदनंतर एक धाव नक्कीच मिळेल पंच दर्शवतील बाईज असं नक्कीच पंचाने लगेच दर्शवलं जाते बाईजचा इशारा येतोय एक धाव अवांतर दर्शी धाव धाव संख्या एक आणि चांगली सुरुवात म्हणायला लागली यावेळी मात्र चेतन मार्फत कारण की जर पाहिलं तर पहिला चेंडू हाणामारी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही चेतन यांचा तर आता मात्र मितेश शिंगोटे नक्कीच स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकतो वीरेंद्र तू मितेश यावेळी खोदून काढला तो चेंडू चेंडू तर स्क्वेअर लेग पंचाच्या मागे एक धाव मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय दुसरी धाव सुद्धा सहज त्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज धावसंख्या दोन ने वाढते पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे तीन या धावसंख्येवर जेवढा हे वाढते काय खाली जर सर हे कामे जेवणी पाहिजे नाही काय दिले तर चेंडू आता दोन धावसंख्या झाली म्हणजे तीन धावा यानंतर पुढचा चेंडू लोडफडा चेंडू योग्य समाचार नाही जेलचा प्रयत्न होता पण जेल मात्र सुटला जातोय निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या तीन वर स्थिर आपण बघतो आमचे ऑफिशियल पंच आहेत त्यांना बघून आमच्यापर्यंत येत आहेत नक्कीच त्यांना भोजनाची व्यवस्था करायची आहे पुण्याचा पुढचा चेंडू यावेळी मात्र लेगस्टिक सोडून जाणार चेंडू पंच धीरज भोई दर्शवतात वाईडचा इशारा मिस्टर एक्स्ट्रा अशी अवांतर धाव धाव संख्या एक ने वाढली पुढे सरकली जाऊन पोहोचले तुम्ही चार वर पुढचा चेंडू पुन्हा एकदा वीरेंद्र हो यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू चेंडू खेळून खेळला जातो ते म्हणजे मिडवी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न रोखून ठेवला यावेळी मात्र चेतन यांनी एकच धावावर समाधान मानला लागेल धावसंख्या एक ने वाढले पुरुष जाऊन बोलते म्हणजे पाच या धावसंख्येवर तर आपण पाहू शकतो काऊ करण्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो एक चांगला गोलंदाज म्हणू शकतो त्याला पुढचे चेंडू हो यावेळी चेंडू खेळला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल यात काही शंका नाही फक्त एकाच धावेवर समाधान मानलं लागेल यावेळी मात्र शेवटचे चेंडू असेल या षटकातील धावसंख्या सहा धावा नक्कीच चांगली सुरुवात म्हणायला लागेल सिद्धीवर एक्सपोर्ट चंद्रमाडा संघाची तर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क चांगला आहे त्यांच्यामध्ये मितेश शिंगोडे सत आहे चेतन आहे एका अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून मानला तर चेतन आपण जर पाहिलं तर पेल्लार इथे झालेल्या सामन्यामध्ये जवळजवळ चेतन यांनी दोन गडी मोठमोठे बाद केले होते जवळजवळ ओपन संघाचे हाच चेतन आपण पाहू शकतो फलंदाजी करताना नॉन स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा वीरेंद्र यावेळी तर स्वयर मारा पुन्हा एकदा वाईट चेंड हाताळला जातोय पंच इशारा करतात भावेश भोईर नक्कीच वाईट धावसंख्या एक ने वाढली सात वर जाऊन पोहोचली अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील धावसंख्या झाले म्हणजे बिनबाद सात अशी चांगली स्थिती म्हणावी लागेल आतापर्यंत सिद्धीवर स्पोर्ट चंदपाडा त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा वीरेंद्र यावेळी फाईन खेळला जातोय शॉट चिकी शॉट म्हणावं लागेल चेंडू होते फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न दोन धावा सहजरित्या पूर्ण करतात दे फलंदा तिसऱ्यासाठी चेतन कॉल देतोय सहजरित्या तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतात या तीन धावाची धावसंख्या वाढली पुढे सरकली जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद दहा सरळ समजा पहिलं धावसंख्या बिनबाद दहा वळूया एक छोटासा डीजे ब्रेक कडे लगेच आलो परत गेलो लगेच आलो धन्यवाद थँक्यू थँक्यू डीजे नक्की नवीन गोलंदाज ललित येतो गोलंदाजी मार्क नक्कीच चालेल आतापुरते सहकार्य करतो या नंतर मॅचला सहकार्य करणार नाही लक्षात घ्या एक नक्की चांगली मॅच आहे तुम्ही सहकार्य करतो नेहमीच आम्ही तुम्हाला स्ट्रायकिंगकडे मितेश ललित पहिला चेंडू घेऊन येईल मितेशसाठी यावेळी मात्र फाईन खेळला चेंडू
सुरेख झेल या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक सहज रीते झेल टिपतो आणि पहिला विकेट पटकावतो डीजे. उंचापुरा भला मोठा खेळाडू म्हणजे जुगल पोलाड यांची या नावाने संबोधलं जात आहे. जुगल यांना नक्कीच पाहू शकतो आपण मैदानात. पोलाड ललिताला पहिला चेंडू सफलता. यावेळी पुन्हा दाखवलं चेंडू लव पुढला चेंडू चेंडू स्क्वेअर लेग पंधराच्या मागे ट्रॅव्हल करतो चौकारासाठी पंधरा धीरज बिल चौकार. मी विनंती करतो जे प्रेक्षक आहेत ते मैदानातून चालतात त्यांनी मैदानाच्या बाहेरून जा, मैदानाच्या बाहेरून जा. विनंती असेल मॅच चालू आहे, लाईव्ह मॅच आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेरून जा. तुम्हाला तुमची बायको बघते, जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी बघत असाल तर तुमची बायको तुम्हाला बघत आहे लाईव्ह. लक्षात घ्या, काही करू शकतो, ब्रेकअप सुद्धा होऊ शकतो तुमचं. मैदानाच्या बाहेरून जायचं आहे हे लवकर संध्याला गेल सोद्यावर वळूया. पुढचा चेंडू ललित या ठिकाणी धाव संख्या झाली म्हणजे 14 धावा. तिसरा चेंडू घेऊन ललित यावेळी चेंडू पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये. तोच क्षेत्ररक्षक कुठलीच चूक नाही, पुन्हा एकदा गडी बाद विकेटचा पतन. नक्कीच आपण पाहिलं तर काय घडतंय मैदानात. नक्कीच चिराग चेतन हा बाद होतोय, नक्कीच थोडासा मोठा हादरा बसवतो म्हणजे चंद्रपाडा संघाला. यावेळी मात्र जुगल आणि चिराग अशी जोडी मैदानात पाहू शकतो. तर आपण पाहिलं तर मान्यवर सुद्धा उपस्थित झाले आहेत. जितू पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाचा लक्ष लक्ष शुभेच्छा. त्यांच्यामार्फत आपल्याला कालच्या दिवसापासून पाणी पुरवलं ते आज सुद्धा आणि उद्या सुद्धा त्यांच्याकडून पाणी पुरवलं जाईल, यात काही शंका नाही. थँक्यू थँक्यू जितू दादा. पुणे दा सामन्याकडे वळूया. जुगल यावेळी सुरू एक चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो रनतोय. चेंज ऑफ पेस म्हणावं लागेल, चेंडू निर्धाव. जुगल यांना थोडस काही समजत नाही चेंडू. आणि आपण पाहू शकतो आमचे दक्ष असे गुणलेखक गौरव भोईर जवळजवळ कालच्या दिवसापासून आपण गुणलेखन करताना पाहतोय. जवळजवळ गोल्डन फिंगर ज्याने एमसीए मान्यता प्राप्त अशी परीक्षा दिलेली आहे, नुकताच रिझल्ट यायचा बाकी आहे म्हणून काय झालं, पण ते एमसीए मान्यता प्राप्त होतील यात काही शंका नाही. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. ललित पाचवा चेंडू घेऊन जुगलसाठी. यावेळी सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो राहतोय. जुगलला काही समजत नाही, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू राहतो तो म्हणजे ललित. अजून शेवटचा चेंडू आणि 14 धावा झाल्या धावपळकर दोन गडींच्या मोबदल्यात. 2-14 अशी स्थिती सिद्ध स्पोर्ट चंदमाडा संघाची आपण मैदानात पाहतोय. तर ललित थोडस कम बॅक करतोय यावेळी मात्र. पुन्हा एकदा हो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू पण यावेळेस पंच दर्शवते खराब चेंडूची समाप्ती. नक्कीच वाईड धावसंख्या एक ने वाढली, 15 जाऊन बसलेली आहे आतापर्यंत आपण पाहू शकतो. शेवटचा चेंडू आहे मैदानात, धावसंख्या 15 धावा. तर जुगल यांची आज बॅट काही सरसावत नाही. जर आपण पाहिलं तर जुगल यांच्या बॅटमधून मोठमोठी षटकार येत असतात. जर पाहिलं जवळजवळ 103 मीटर षटकार त्याच्या नावावर आहे. हो यावेळी तरी फलाचित चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळी मात्र. जुगल याची केली संपुष्टात डीजे. थँक्यू. त्यानंतर आपण बोलूया ऍक्शन सॉरी अभिमान स्पोर्ट जुचंद्र तसेच साई स्पोर्ट वाफाळा या दोन संघामध्ये सामना होईल. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत या विनंती असेल. अभिमानी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार हितेश भोईर पांजवरून बिलॉंग करतात आणि आपल्या इकडे येऊन राहायला लागलेत नंदकुमार नंदू. त्यानंतर साई स्पोर्ट बाफाळ्याचा कर्णधार आमच्यापर्यंत येतोय.
काय पाहिजे? पाणी धावसंख्या झाली धावपळ करते म्हणजे 15 धावा. षटक संपत दुसरा धावसंख्या 3-15 अशी स्थिती आपण पाहू शकतो सिद्धिविनायक स्पोर्ट चंदनवाडा संघाची. गोलंदाजी गोलंदाज नवीन गोलंदाज सर्वेश येतोय ना की सर्वेश जसं पाहिलं आपण ललिताला चांगली चांगली गोलंदाजी म्हणायला लागली ललितांची. 5 धाव येतो 3 गडी बाद करायला यशस्वी होतोय तो म्हणजे सर्वेश सर्वेश चिराग आणि नंदू तर नंदकुमार येतोय नवीन. हे पाणी बाटल्या वरच्या वरती करून बाटल्या भरून ठेवून आत्मेंट थंड पाणी बोलला थंड पाणी वाटत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू उठवून काढतोय मिडविकेट मध्ये. यावेळी सूर्य कुठली चूक करणार नाही योग्य फेकी अचूक फेकी केलं जाय आणि दोन धावा काय रोखू शकत नाही. दोन धावेच्या धावसंख्या वाढल्या तर 17 जाऊन पोहोचताय. तर बघितलं तर सूरजला आपण पाहिलं तर नक्कीच आमच्या मामाचा मुलगा आहे. त्यामुळे डीप स्क्वेअर लेग मध्ये पावशी तो सूरज याला नक्की चांगले यश शरीर यशी त्यांच्याकडे आहे आणि बॉडी बिल्डिंग सुद्धा करतात ते. पुण्याचा पुढचा चेंडू यावेळी स्लोअर वन चेंडू चेंडू ब्लॉकर बद्दल चेंडू एक धाव काय रोखू शकत नाही. चिद्रा केला थोडासा रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणजे सर्वेश मार्फत. तर कल्पेश भोर पुन्हा एकदा आमच्या दुपारी सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी स्वयं मला आता पाण्या चेंडू टोकन करतात. फाईन लेग क्षेत्रामध्ये एकदा आंबे दुसऱ्याचा पाय धोका नंदू जातो डेंजर कडे आहेत. दोन धावा नक्कीच पूर्ण होत आहेत यात काही शंका नाही. यात दोन धावा या दोन धावेची धावसंख्या वाढली ते पुढे शकते 20 जाऊन पोहोचताय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. चालतो 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतील पाहूया सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघ. आपण पाहिलं नंदू खूप फॉर्म मध्ये आहेत आपण पाहिलं मागच्या काही सामन्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओ यावेळी चेंडू सूर्य चेंडूची हाताळणी केली जाते. चेंडू यष्टावरून ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये तदनंतर एक धाव पूर्ण होत आहे. पंच दर्शवतील 22 होतोय की काय नक्कीच 22चा इशारा येतोय पंचांचा. अभिमन्यू स्पोर्ट्सचा कर्णधार अभिमन्यू स्पोर्ट्सचा कर्णधार लगेच दे आमच्यापर्यंत. धावसंख्या 21 साई स्पोर्ट्सचा कर्णधार आलेला आहे. पुण्याचा पुढचा चेंडू चेंडू फाईन क्षेत्रात खेळतो एकच सूर्य क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक फेक होतो नंतर यावेळी मात्र बाद होतोय चिराग या ठिकाणी बाद होतोय. कर्णधार हितेश भोईर लगेच नाणेफेक साठी यायचं अमित पाटील येतोय. नक्कीच एक अमित पाटील सुद्धा येत आहेत. नक्कीच अभिमन्यू चषक ज्यांनी भरलं होतं मागच्या सामने मागच्या आजच्या दिवसात बॉय जितेंद्र पाटील याच्या शुभ असते या स्पर्धेची नाणेफेक केली जाईल. तर शेवटच्या मैदानात भावेश पुणेकर आपण पाहू शकतो डिंगडॉग पुणे मधून खेळत असतो तोच भावेश पुणेकर फलंदाजीसाठी उतरलेला आहे. शेवटचे चेंडू धावसंख्या दाबल करते म्हणजे 22 धावा आणि बड्डे बॉय अतिथी कक्षामध्ये आणि कॉइन बॉक्स आपण पाहू शकतो टॉस बॉक्स मध्ये निधा चुरी समाप्ती. षटक संपला तिसरा धावसंख्या 22 धावा आणि 23 धावांचा उद्दिष्ट उर्वरित 3 षटकामध्ये. ओव्हर टू कल्पेश टॉक्स बॉक्स मध्ये पाहू शकतो आपण. नाणेफेक केली जाते दोन संघादरम्यान अभिमन्यू स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स वाफाण्यामध्ये. तर अग्री चषक साई स्पोर्ट्स वाफाणे संघ नाणेफेक जिंकला जातोय. तर मी नक्कीच पहिला सामना तुमचा झाला होता नक्की तर चांगली तुम्ही खेळ केला आणि आता काय रणनीती असेल की या सामन्यामध्ये कशापर्यंत तुमचा खेळ होईल? प्रथमतः आम्ही शत्ररक्षणच करू आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच किती धावापर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकता की अभिमन्यू स्पोर्ट्स तो पण सुद्धा चांगला संघ आहे. नक्कीच चांगले प्रकारे त्यांची पण गोलंदाजी झाली फलंदाजी झाली त्याबद्दल तुम्ही कशाप्रकारे रोखण्यात यशस्वी व्हाल? 30 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा होणाऱ्या सामन्यासाठी. तर आता तुमच्या गेम प्लॅनिंग काय असेल? आता तर बघायला गेलं तर निखिल सुद्धा आहे तुमच्या गेम प्लॅनिंगमध्ये.
तर अजून कुठले खेळाडू असतील का त्याच्यावर तुमची मदार असेल? निखिल आहे, विशाल आहे, हितेश आणि दिवेश आहे. तर नक्कीच नक्कीच तुम्हाला पण सुद्धा शुभेच्छा, चांगला खेळ होते दोन्ही संघांना, ऑल द बेस्ट. तर ओव्हर टू हितेश भोईर. पाणी घेऊन जाते मैदानात, पाणी घेऊन जाते, विनंती करतो छोटी बॉटल घेऊन जा, जे यष्ट आहेत जमिनीला सुद्धा पाण्याची गरज असते, लक्षात घ्या. तर नाणेफेक जिंकले साईज फोट दाखवणे आपला निर्णय कळवला, लगेच सांगा आम्हाला निर्णय. फिल्डिंग घेतलं स्वतः तुम्ही विचारलं, तर मी विनंती करतो कल्पेश भोईर मला आमच्याकडे या. कल्पेश भोईर काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. मास्टर. तर दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना सुद्धा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा या दुसऱ्या सत्रामध्ये. तर आपण नक्कीच आता चालू असलेला सामना मयंक इलेवन राजावली तसेच सिद्धिनायक स्पोर्ट चंद्रवाडा तर सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना मयंक इलेवन राजावळी संघाची 23 धावांचं आव्हान राखलं जातं राजावळी संघासमोर. तर कशा प्रकारे सामोरं जातो मयंक इलेवन राजावळी संघ. तर चंद्रपाडा संघ हा बघितला सर जबरदस्त संघ आहे, नक्कीच बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. तर कशा प्रकारे रोखतोय या 23 धावांच्या आत ते आपल्याला बघायचं आहे. तर दोन्ही संघांना सुद्धा आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. कॅमेरा घे बाबा, करोडपती बाकी ड्रोन की 2-3 ड्रोन आहे ना तुझ्या काकाला उडव. तर 23 धावांचं आव्हान आहे. तर सलामीचे आलेले फलंदाज तेशा स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला बघितलं तर वीरेंद्र याला 5 रन जात आहे. तर पहिला षटका गणित नक्कीच तुम्हाला माहितीच असेल सिद्धिनायक चंद्रवाडा संघाचा मितेश याला मदत केलं जात आहे. 23 धावांचं आव्हान आहे, कशा प्रकारे रोखलं जात आहे, कशा प्रकारे धाव इथे खेळली जात आहे, फलंदाजी केली जात आहे. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. मितेश तर सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा. मितेशांना पहिला चेंडू घेऊन नितेश साठी, तर बघूया पहिला चेंडू घेऊन नितेश. हो जबरदस्त वारकापद्धतीचा चेंडू एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये मिस फील होतोय चेतन आहे त्या ठिकाणी, पुन्हा एकदा मिस फील्ड आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे 2 धावया संक्रमित केल्या जातात फलंदाज नितेशाने. नक्कीच बघितलं होतं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, चेतन होता चेंडू खाली, नक्कीच त्याच्या हातातून चेंडू निसटतो आणि विहांच्या दिशेने जातो आणि फक्त त्या मिस फील्डच्यामुळे 2 धावया संक्रमित केल्या जातात नितेशच्यामुळे. तर पुन्हा एकदा मितेश पुढचा चेंडू घेऊन मितेश साडी फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल नितेशाची याच चौकाशी. धन्यवाद. तर नितेशाच्या बॅटकडून जबरदस्त खणखणीत चौकार येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्सचा चौकार खेळला आणि वाढ होते ती धावसंख्या, धावसंख्या पोचते ती 6 या धावसंख्येवर. 2 चेंडू टाकून झाले आहेत, कहारा प्रहार म्हणावा लागेल त्याला त्याच्या बॅटवरून आपल्याला पाहायला मिळाला होता.
तर पुन्हा एकदा गोलंदाज मितेश बघूया. समोर आहे मितेश तुनितेश. मितेश तुनितेश असा सामना रंगतोय. तर पुन्हा एकदा आता जोरदार मानव प्रहार जबरदस्त बॅटिंग. धन्यवाद 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 डीजे डीजे मास्टर. ओ डीजे मास्टर तर गोलंदाज नितेश याला विचार करायला भाग पाडला. तर फलंदाज नितेश याने जबरदस्त धावसंख्या बसली ती 12 या धावसंख्येवर. आता मात्र पुन्हा एकदा विडाऊनच्या विषयी खेळून काढला जातो चेंडू. एक धाव घेतली जाते फक्त एकाच धावर समजा मला लागेल नितेश याला. आणि या एका धावण्याची संघाची धावसंख्या भर पडते. धावसंख्या बसली ती 13 या धावसंख्येवर. 23 धावांचा हलकासा आव्हान असतानाच पहिल्या षटकातील 4 चेंडूमध्ये फक्त धावपळकार धावा लागल्या जातात त्या 13. तर नक्कीच जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल राधावी संघाची. अशी साजेशी गोलंदाजी होताना दिसत नाही अशी दिनेश चंदबर संघाची. आता मात्र जबरदस्त चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय निर्धार चेंडूसमोरती चेंडू टाकून गेले ते 5. आता मात्र शेवटचा चेंडू असेल मितेशाचा. समोर फलंदाज आहे तो वीरेंद्र. धावसंख्या असती धावसंख्या धावफळकावर 13 धावा. तो पुन्हा एकदा पुढे जाऊन शेवटचा चेंडू घेऊन वीरेंद्रसाठी तामाता बॅटची कडा लागून चेंडू मागे जातो. सुंदर शतक्षण होतोय फक्त एकच धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय रोखून धरला जातोय फक्त एकच धाव मिळेल. षटकाची सावधा होते पहिल्या आणि धावसंख्या धावफळकावर लागल्या तर बिनबाद 14 धावा. जबरदस्त आकार येतोय धावसंख्येला आणि 14 धावा धावफळकावर लागल्या जात आहेत त्या मयांक इलेव्हन राधावी संघाच्या. आता मात्र 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल विजयासाठी मयांक इलेव्हन जुचंद्र संघाला. आता मात्र क्रमांक 2 वर गोलंदाज चेतन चांगला गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला तो कमबॅक करतोय या स्पर्धेमध्ये बघायचं आहे. तर चेतन याच्यावर आता सर्वांचं लक्ष लागून असेल. तर पुढे तर चेंडू घेऊन चेतन वीरेंद्रसाठी 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता मला खूपच ऑफस्टेप सोडून जाणार चेंडू होता. पंच आमच्याकडे व्हाईटचा इशारा करतोय. अवांतर धाव चेतन याचा चेंडू बघितला तर बराचसा बाहेर होता आणि अवांतर धाव प्राप्त केली जाते. या अवांतर धावने संघाची धावसंख्या बसली ती 15 या धावसंख्येवर. तर पुढचा चेंडू चेतन याचा वीरेंद्रसाठी. तामात स्टेट ड्राईव्ह घेऊन गाडा जातो जुगला आहे चेंडू खाली पण खूपच पुढे होता आणि 4 धावा. वीरेंद्राची बॅट सरसावली जाते. तर या चौकांशी संघाची धावसंख्या बसली ती मयांक इलेव्हन राधावी संघाची 19 धावसंख्येवर पोहोचली आहे. बिनबाद 19 धावा. आता मात्र 4 धावांची गरज असेल. अकरा चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र जबरदस्त फटका अस्कर्लेकरच्या दिशेमध्ये 6 धावांसाठी आणि मॅच विनर होतो या षटकारणीशी मयांक इलेव्हन राधावी संघ. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सिद्धू नॅशनल चंद्रगडा संघाचा आम्ही तुमचा हार्दिक असं आभार मानतोय आणि तुमच्या पुढच्या वाचनाची शुभेच्छा देतो तुम्हाला. लवकरात लवकर सामना संपवला जातो तो राधावी मारतात. अपॉन टू डी धन्यवाद. तर मयांक इलेव्हन संघाचा ललित आणि यायचा आहे मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे ललित.
पाच धावा देऊन तीन गडीबाद केले, जबरदस्त बॉलिंग अटॅक म्हणावा लागेल अली त्याचा. तर यायचं आहे ललित आणि यायचं आहे वरती गेला काय. दीपेश पाटील याच्या शुभ असते मॅन ऑफ द सिरीज त्याला देत आहेत, मॅन ऑफ द मॅच.